अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्रोतोः नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 46वा, जसा भाव तसा देव. चला या दिव्य अशा कथेला श्रवण करूयात. सुरू करूयात श्री गुरुचरित्र अमृत अध्याय 46. सिद्धयोगी नामधारकाला श्री गुरुचरित्र सांगत होते. त्यांनी त्याला एक अपूर्व कथा सांगायला सुरुवात केली. ही कथा श्रवण केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात. सिद्धयोगी ती कथा सांगू लागले. श्रीगुरु गाणगापुरामध्ये असताना त्यांची ख्याती सर्वत्र झाली. त्याच गाणगापुरामध्ये पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो श्रीगुरूंचा परमभक्त होता. तो काया वाचा मनाने श्रीगुरूंची मनोभावे सेवा करीत असे. त्याचा एक नियम होता. श्रीगुरू नित्य सकाळी स्नान संध्यादी करण्यासाठी भीमा अमरच्या संगमावर जाण्यासाठी निघाले की वाट्यामध्ये असलेल्या आपल्या शेतामध्ये उभा राहायचा आणि श्रीगुरु दिसले की धावत येऊन त्यांच्या पाया पडायचा. हा त्याचा नियम कित्येक दिवस चालू होता. श्रीगुरु त्याच्याशी काहीही बोलत नसत. एके दिवशी श्रीगुरूंनी त्याला विचारले, तो नित्य नियमाने मला भेटून नमस्कार करतोस, हे कष्ट का घेतोस, तुझी इच्छा काय आहे? त्यावर पर्वतेश्वर म्हणाला, श्रीगुरूंनी माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पाहावे. माझे शेत चांगले पिकले आहे. तू शेतामध्ये काय पेरले आहेस? असे श्रीगुरूंनी त्याला विचारले असता तो म्हणाला, ज्वारी पेरली आहे. पीक खूप चांगले आले आहे. आपल्या कृपेने माझ्या शेतामध्ये भरपूर धान्य यावे. प्रसन्न झालेले श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर, मी संगमावर जाऊन स्नान संध्या करून परत येतो. तोपर्यंत तुझे हे सर्व पीक 4 बोटे खाली ठेवून कापून टाक. पर्वतेश्वर म्हणाला, श्रीगुरूंचे शब्द मला प्रमाण आहेत. मी आपला शब्द मोडणार नाही. आणि मग श्रीगुरु अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले. पर्वतेश्वराने पीक कापण्याचा निश्चय केला. तो गावामध्ये गेला आणि तेथील अधिकाऱ्यांना भेटून म्हणाला, मला माझ्या शेतातील ज्वारीचे पीक कापण्याची परवानगी द्यावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य खंड म्हणून देईन. जर पीक आले नाही तर साठवणीतले देईन. तेही जर अपुरे पडले तर माझी गुरे जप्त करावीत. असे वचन देऊन त्याने मग शेत कापण्याची परवानगी घेतली. मग त्याने गडी माणसे लावून शेत कापायला सुरुवात केली. ही बातमी समजताच पर्वतेश्वराची बायकामुळे शेताकडे धावतच आली आणि ती रडू लागली. पण त्याने त्याकडे लक्षच दिले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून हा आपले भरले पीक कापून टाकण्याचा मूर्खपणा करत आहे असं लोक बोलू लागले. पण पर्वतेश्वराने त्यांच्या बोलण्याला भीक घातली नाही. श्रीगुरूंना शेतावर घेऊन तो आला आणि म्हणाला, गुरुदेव, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले. ते पाहून श्रीगुरु त्याला म्हणाले, अरे तू हे काय करून बसलास? तू उगाच पीक कापलेस. मी तुला केवळ गमतीने म्हणालो होतो. तो म्हणाला, स्वामी, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आपली आज्ञा मला प्रमाण. मी ती पाळली. बाकी काहीही मला माहीत नाही. तेव्हा प्रसन्न झालेले श्रीगुरु त्याला म्हणाले, जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल. धन्य आहे तुझा निर्धार. तुझ्या श्रद्धेचे मोठे फळ मिळेल. आता तू कसलीही चिंता करू नकोस. आणि असे आश्वासन देऊन श्रीगुरु मठाकडे गेले. काही दिवसांनी प्रचंड वादळ आले. मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडाली. अतोनात नुकसान झाले. ओला दुष्काळ पडला. पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले. पीक जोरात वाढले. शतपटीने धान्य आले. बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला. सर्व लोक दुःखी झाले. मात्र पर्वतेश्वराचे ते पीक पाहून ते आश्चर्य करीत होते. पर्वतेश्वराच्या शेतामध्ये गावाला पुरेल एवढे धान्य आले होते. पर्वतेश्वराच्या बायका मुलांना अतिशय आनंद झाला. त्याच्या पत्नीने शेतामध्ये येऊन धान्य राशीची पूजा केली आणि मग ती आपल्या पतीच्या पाया पडून म्हणाली, मी तुमची आणि श्रीगुरूंची निंदा केली. त्याबद्दल मला क्षमा करा. आता आपण श्रीगुरूंच्या दर्शनाला जाऊयात.
पर्वतेश्वराने ते मान्य केले आणि मग ते सर्वजण मठामध्ये गेले. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली, बायका मुलांनी श्रीगुरूंची क्षमा मागितली. मग पर्वतेश्वराने काय काय घडले ते सर्व श्रीगुरूंना सविस्तर सांगितले. श्रीगुरूंनी सर्वांना आशीर्वाद दिले, तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. पर्वतेश्वराने धान्याची रास मोजली, शतपट धान्य आले होते. त्याने कबूल केल्याप्रमाणे अधिकाऱ्याला सारा म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट धान्य दिले. गावामध्ये धान्याचा तुटवडा आहे हे पाहून त्याने आपल्या धान्यातील निम्मे धान्य गावातील लोकांना दिले. आपल्याला पुरेल एवढे धान्य ठेवून बाकी धान्य गोरगरिबांना वाटले. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराचे संपूर्ण कुटुंब सुखी झाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरुचरित्राचे महात्म्य असे आहे, श्रीगुरूंच्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याच्या घरी दैन्य दारिद्र्य दुःख कधीच राहत नाही. जे भावभक्तीने श्रीगुरूंची सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी त्यांच्या घरी अखंड पाणी भरते. आणि श्रोतेहो, अशा रीतीने श्रीगुरुचरित्रातील हा 46वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्यकथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.